Example number 6.5.11. Using Norton's theorem, find current through RL in figure P6.5.11. Load resistance, या resistance मधून प्रवाहित होणारा current find out करायचा आहे Norton's theorem वापरून. Example number 6.5.11. Load resistance हा 4 ohms आहे. बाकी network मध्ये 26 volt voltage source आहे 6 ampere चा. करंट सोर्स आहे 6 ओहम 3 ओहम 5 ओहम 3 ओहम हे दोन रोधक आहेत. ठीक आहे, नॉर्टन्स थेरमने ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितला तो स्टेप नंबर 1 मध्ये शॉर्ट होईल आणि तेथून प्रवाहित होणारा करंट ISC आपल्याला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी पहा फाइंड ISC स्टेप नंबर 1. रेफर फिगर P6.5.11A to figure P6.5.11C to find ISC. ISC find out करण्यासाठी आपल्याला figure 6.5.11A to C पर्यंत रेफर करायचे आहे. तर पहा figure 6.5.11 26 voltage source 6 ampere current source आणि हा जो ज्या ब्रांच मधून म्हणजे RL हा लोड रेजिस्टन्स 4 ओमचा जो होता त्या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा होता. तो रोधक आता इथे शॉर्ट केलेला आहे आणि शॉर्ट केल्यानंतर ISC शॉर्ट सर्किट करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहा नेटवर्क किंवा सर्किट कशा पद्धतीने मॉडिफाईड होतं आहे. ओके, तर हे दोन रोधक आहेत 6 ओहम अँड 3 ओहम हे दोन्ही एकमेकाला कशामध्ये येतील, सिरीजमध्ये येतील. पुन्हा हे सुद्धा 5 ओहम आणि 3 ओहम हे सुद्धा सिरीजमध्ये येतील. ॲज इट इज व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स हा राहील. ओके, म्हणून 26 व्होल्टेज सोर्स 9 ओहम 5+3 8 ओहम अँड 6 एम्पियर करंट सोर्स. ओके, फिगर पी 6.5.11B. ओके, तर पहा कन्वर्ट 26 व्होल्टेज सोर्स इन टू करंट सोर्स अँड रिड्रॉ ॲज शोन इन फिगर 6.5.11C. आपल्याला इथे 26 व्होल्टेज सोर्स हा व्होल्टेज सोर्स होता त्याचं रूपांतर आपण करंट सोर्समध्ये करतोय. ठीक आहे, तर पहा त्याच्यासाठी काय बदल होईल. आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे इक्वल्स टू म्हणून व्होल्टेज छेद रेझिस्टन्स 26/9 हा सिरीजमध्ये होता ना 9 ओहम चा रोधक तो आता छेदामध्ये येईल. आपल्याला इथे करंट सोर्स मिळेल आणि जो इथे सिरीजमध्ये असलेला जो 9 ओहमचा रोधक होता तो करंट सोर्सच्या ह्याच्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर ट्रान्सफर झाल्यानंतर तो पॅरललमध्ये येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा फ्रॉम फिगर पी 6.5.11C वी गेट ISC इक्वल्स टू 26/9 हा करंट 26/9 प्लस 6 हा 6 एम्पियरचा करंट सोर्स इक्वल्स टू 80/9 एम्पियर. आपल्याला ISC शॉर्ट सर्किट करंट 8.89 एम्पियर मिळतो आहे. स्टेप नंबर 2 आपल्याला फाइंड RTH थेविनन्स इक्विवेलेंट रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, थेविनन्स इक्विवेलेंट रेझिस्टन्स फाइंड आउट करत असताना पॉईंट ए आणि पॉईंट बीच्यामध्ये लोड रेझिस्टन्स 4 ओमचा होता तो ओपन असेल. ओके, ह्या पॉईंटच्या अक्रॉस आपल्याला RTH फाइंड आउट करायचं आहे, थेविनन्स इक्विवेलेंट रेझिस्टन्स. त्यामुळे जे अदर जे सोर्सेस होते नेटवर्कमध्ये मूळ नेटवर्कमधले, इथे एक 26 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट होईल, इथे 6 एम्पियरचा करंट सोर्स तो ओपन असेल. ठीक आहे, तर पहा नेटवर्क कशा पद्धतीने बनेल. पॉईंट ए आणि पॉईंट बीच्या अक्रॉस आपल्याला RTH फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, 6 and 3 these are the two resistors are in series. ओके, हे सिरीजमध्ये आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन जे ब्रांच आहेत 5 ओम आणि 3 ओम हे निष्क्रिय राहतील, रिडंडंट राहतील, कारण यांच्यामध्ये कुठे सेकंड टर्मिनल कुठे कनेक्ट नाही आहे. ओके, त्यामुळे निष्क्रिय राहतील. मग पॉईंट ए आणि पॉईंट बीच्या दरम्यान जर आतमध्ये नेटवर्कमध्ये पाहिले तर 6 आणि 3 ओमचे हे दोन रोधक फक्त आपल्याला सिरीजमध्ये मिळतात. म्हणून 6+3 इक्वल्स टू 9 ओहम RTH मिळेल आपल्याला. ओके, फ्रॉम फिगर पी 6.5.11E RTH इक्वल्स टू 6+3 इक्वल्स टू 9 ओहम. स्टेप नंबर 3 फाइंड IL. आता आपण लोड रेजिस्टन्समधून प्रवाहित होणारा करंट लोड करंट फाइंड आउट करू शकतो. 8.89 एम्पियर जो ISC फाइंड आउट केला होता. ओके, त्याचबरोबर RTH आपण इथे फाइंड आउट केला, थेविनन्स इक्विवेलेंट रेजिस्टन्स 9 ओहमचा रोधक, त्याच्यासोबत जो स्टेप 1 शॉर्ट सर्किट केलेला लोड रेजिस्टन्स होता 4 ओमचा तो आता कनेक्ट होईल आणि त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला करंट डिव्हिजन रूल हा वापरावा लागेल. फिगर पी 6.5.11F नॉर्टन्स इक्विवेलेंट सर्किट. फ्रॉम फिगर पी 6.5.11F वी गेट IL इक्वल्स टू 9/9+4 into 8.89 इक्वल्स टू 6.15 एम्पियर.
हा आपणाला लोड करंट आय एल मिळेल 6.15 एम्पियरचा, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 6.5.14, फाइंड द नॉर्टन इक्विवेलेंट इम्पिडन्स फॉर द ॲक्टिव्ह लिनियर नेटवर्क शोन इन फिगर पी 6.5.14. नॉर्टन्स इक्विवेलेंट इम्पिडन्स आपणाला फाइंड आउट करायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीचं नेटवर्क आहे, 20 व्होल्टेज सोर्स आहे, 15 ओहम आहे, 10 ओहम, 4 ओहम, 6 ओहम अँड 4 एम्पियरचा करंट सोर्स आहे. पॉईंट ए आणि पॉईंट बी हे ओपन आहे तिकडे. सोल्युशन: इन ऑर्डर टू फाइंड द नॉर्टन इक्विवेलेंट इम्पिडन्स झेड इक्विवेलेंस ऑफ द गिवन नेटवर्क, शॉर्ट सर्किट द 20 व्होल्ट सोर्स अँड ओपन सर्किट द 4 एम्पियर करंट सोर्स ॲज शोन इन फिगर. जर का आपल्याला नॉर्टन इक्विवेलेंट इम्पिडन्स फाइंड आउट करायचा असेल, हा 20 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा आणि हा करंट सोर्स ओपन ठेवायचा, ठीक आहे. तर पहा, नेटवर्क कशा पद्धतीने मॉडिफाईड होईल. 20 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स शॉर्ट केल्यानंतर 15 ओहम आणि 10 ओहम हे दोन रोधक एकमेकाला पॅरललमध्ये येतील. पॅरलल असतील तर अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज घेतो आपण, ओके. 15 × 10 = 150 × 15 = 25 आपल्याला 6 ओहमचा समतुल्य रोधक इक्विवेलेंट रोधक आपल्याला मिळेल. मग पुन्हा हा 6 ओहम आणि 4 ओहम हे तिन्ही रोधक एकमेकाला सिरीजमध्ये असतील. 6 + 6 = 12 + 4 = 16. झेड इक्विवेलेंट इम्पिडन्स आपल्याला रेजिस्टन्स मिळते 16 ओहमचा. फ्रॉम फिगर पी 6.5.14 बी वी गेट झेड इक्विवेलेंस इक्वल्स टू 6 + 6 + 4 = 16 ओहम, ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 6.5.15, अप्लाय नॉर्टन्स थेरम टू कॅल्क्युलेट करंट फ्लोईंग थ्रू 5 ओहम रेजिस्टर ऑफ फिगर पी 6.5.15. नॉर्टन्स थेरम वापरायचा आहे 5 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करण्यासाठी, ठीक आहे. तर पहा, 30 ओहमचा रोधक आहे, इथे एक 5 ओहमचा रोधक आहे, इथे एक 5 ओहमचा रोधक आहे, 10 ओहमचा रोधक, 12 ओहमचा रोधक, 6 ओहमचा रोधक. आपणाला 5 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. तर पहा, 5 ओहमचा रोधक कोणता, तर हा, ओके, या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपणाला फाइंड आउट करायचा आहे. स्टेप नंबर 1, फाइंड ISC 30 व्होल्ट 5 ओहम शॉर्ट सर्किट केलेला हा शॉर्ट सर्किट करंट फाइंड आउट करायचा आहे. फ्रॉम फिगर पी 6.5.15 ए वी गेट, ठीक आहे, ही ब्रांच शॉर्ट केल्यानंतर पुढे करंट कोणता प्रवाहित होईल का, नाही, कारण करंट इथेच फक्त प्रवाहित होईल, म्हणूनच या ब्रांचमधून प्रवाहित होणारा फक्त आपल्याला करंट शोधता येईल, ठीक आहे. तर पहा, फ्रॉम फिगर पी 6.5.15 ए वी गेट ISC = 30/5 = 6 एम्पियर. स्टेप 2, फाइंड आर इक्विवेलेंट किंवा RTH आपण ज्याला म्हणतो तो फाइंड आउट करण्यासाठी दिलेला 30 व्होल्टचा जो व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट करायचा आहे. शॉर्ट केल्यानंतर पहा, पॉईंट ए आणि पॉईंट बी या रोधकाचे पॉईंट ए आणि पॉईंट बी हे ओपन राहतील, ओके. पॉईंट ए आणि पॉईंट बी याच्याच अक्रॉस आपल्याला RTH किंवा आर इक्विवेलेंट फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. हा 30 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स शॉर्ट होईल, ठीक आहे. तर पहा, इकडे जो शिल्लक रोधक राहील तो 5 ओहमचा आणि इकडे 10 ओहम, 12 ओहम आणि 6 ओहम, 12 ओहम आणि 6 ओहम हे दोन एकमेकाला पॅरलल होतील. पॅरलल असतील तर अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज घेतो आपण, ठीक आहे. यांचा जो समतुल्य रोधक येईल 4 ओहमचा तो 10 ओहमच्या रोधकाशी सिरीजमध्ये असेल. 10 + 4 = 14 ओहम हा रोधक मिळाला. पुन्हा पॉईंट ए आणि बीच्या अक्रॉस जर पाहिला तर हा 5 ओहमचा रोधक आणि हा 14 ओहमचा रोधक हे दोन्ही एकमेकाला कसे असतील, पॅरलल असतील, ओके. तर पहा, 5 || 14 आर इक्विवेलेंट किंवा RTH आपल्याला मिळतो आहे 3.68 ओहम, ओके. फ्रॉम फिगर पी 6.5.15 डी आर इक्विवेलेंट 3.68 ओहम. स्टेप नंबर 3, फाइंड IL फाइंड आउट करण्यासाठी नॉर्टन इक्विवेलेंट सर्किट आपल्याला पहिल्यांदा मांडावं लागेल. त्यासाठी ISC जो फाइंड आउट केला होता 6 एम्पियर, त्याच्या पॅरललमध्ये आर इक्विवेलेंट 3.68 ओहम येईल. मग आता जो शॉर्ट केलेला लोड रेजिस्टन्स होता 5 ओहमचा तो कनेक्ट करावा लागेल. तो कनेक्ट केल्यानंतर याच्यातून प्रवाहित होणारा करंट IL लोड करंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पुन्हा करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल. करंट डिव्हिजन रूल काय सांगतोय, की जो आपल्याला ज्या शाखेतून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा नाही तो अंशात येईल छेदात उरलेलं दोन पॅरलल असलेल्या रोधकांची बेरीज छेदात येईल गुणिले टोटल करंट ISC असणार आहे ते 6 एम्पियरचा तो येईल, ठीक आहे. R equivalent divided by R equivalent plus RL into ISC therefore IL equals to 3.68 divided by 3.68 plus 5 into 6 equals to 2.54 एम्पियर हा आपल्याला लोड करंट मिळतो आहे, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 6.5.16 अशा पद्धतीचा जो प्रॉब्लेम आहे तो झालेला आहे पूर्वी सुद्धा. पुन्हा एकदा हा प्रॉब्लेम पाहूयात आपण. 6.5.16, युझिंग नॉर्टन्स थेरम फाइंड करंट थ्रू RL इन फिगर पी 6.5.16.
लोड रेजिस्टन्स 5 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे नॉर्टन्स थेरम यूज करून. ठीक आहे, स्टेप नंबर वन नॉर्टन्स थेरमच्या स्टेप नंबर वन प्रमाणे ज्या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे ती ब्रांच, तो रोधक शॉर्ट करायचा आणि तिथे नाव द्यायचं आहे ISC, शॉर्ट सर्किट करंट, तो फाइंड आउट करायचा आहे. स्टेप वन, फाइंड ISC. तर पहा नेटवर्क कशा पद्धतीने मॉडिफाईड होईल. 20 व्होल्ट, 6 ओहम, 4 ओहम, 6 एम्पियर, 3 ओहम, 3 ओहम. या 20 व्होल्टला तुम्ही कन्वर्ट करू शकता 6+3 9 ओहम केल्यानंतर. ओके, 20 डिवाइडेड बाय 9 जे काय येईल, जो करंट येईल तो इथे येईल. ठीक आहे, त्यानंतर 9 ओहमचा रोधक हा इथे पॅरललमध्ये असेल करंट सोर्सच्या, म्हणजेच व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स ट्रान्सफॉर्म केल्यानंतर. ठीक आहे ना, परंतु ओके, मग त्यानंतर काय होईल, जो करंट सोर्स इथे मिळेल त्याच्याशी 6 एम्पियर हा करंट सोर्स बेरीज केल्यानंतर आपल्याला शॉर्ट सर्किट करंट मिळेल, कारण दोन्ही प्रवाहित होणाऱ्या करंटची दिशा एकच आहे. ठीक आहे, ॲडिशन केल्यानंतर. परंतु पहा, ISC=I1+I2. ISC काय आहे, शॉर्ट सर्किट करंट, I1+I2 बेरीज आहे. बट I1=20/6+3=2.22 एम्पियर अँड I2=6 एम्पियर, म्हणून therefore ISC=2.22+6=8.22 एम्पियर. शॉर्ट सर्किट करंट आपल्याला 8.22 एम्पियर मिळतो आहे. स्टेप टू, फाइंड आर इक्विवेलेंट. RTH फाइंड आउट करण्यासाठी, थेवेनिन्स इक्विवेलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी, जे लोड रेजिस्टन्स आपण शॉर्ट केला होता तो आता ओपन असेल फक्त. ठीक आहे, आणि जे व्होल्टेज सोर्स आहेत ते शॉर्ट असतील, करंट सोर्स आहे तो ओपन असेल. तर त्यानंतर पहा, पॉईंट ए आणि बी यांच्यामध्ये जो रोधक होता शॉर्ट केला होता 5 ओहमचा, तो आता ओपन असेल. येथील व्होल्टेज सोर्स शॉर्ट केल्यानंतर 6+3 हा 9 ओहमचा इक्विवेलेंट रोधक आपल्याला मिळेल. पॉईंट ए आणि बीच्या इकडचे जे राईट हँड साईडचे जे रोधक आहेत 4 ओहम आणि 3 ओहम हे निष्क्रिय आहेत, कारण यांची दुसरे टर्मिनल कुठेही कनेक्ट नाही आहे. ओके, त्यामुळे ब्रांच, ह्या दोन ब्रांचचा इथे काही उपयोग होणार नाही. पॉईंट ए आणि बीच्या समोरून पाहिलं असता आपल्याला RTH हा इतकाच मिळेल 9 ओहमचा. फ्रॉम फिगर P6.5.16B वी गेट RTH=6+3=9 ओहम. स्टेप 3, फाइंड IL. आता IL फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला नॉर्टन इक्विवेलेंट सर्किट आपल्याला ड्रॉ करावं लागेल, तो म्हणजेच की ISC करंट सोर्स, शॉर्ट सर्किट करंट 8.22 एम्पियर, आणि त्याच्यासोबत पॅरललमध्ये RTH किंवा आर इक्विवेलन्स तो आपण जोडला आहे 9 ओहमचा. ठीक आहे, पुन्हा स्टेप नंबर वनमध्ये जो लोड रेजिस्टन्स शॉर्ट केला होता 5 ओहमचा, तो नेटवर्कमध्ये आता पुन्हा कनेक्ट करायचा आहे, आणि त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट IL फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पुन्हा करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल. करंट डिव्हिजन रूल, IL=R eq/RL×ISC=9/9+5×8.22=5.28 एम्पियर हा आपल्याला लोड करंट मिळेल, 5.28 एम्पियर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6.5.17. युझिंग नॉर्टन्स थेरम, फाइंड करंट थ्रू 4 ओहम रेजिस्टन्स इन फिगर P6.5.17. विंटर 17 हा प्रश्न विचारला आहे. 4 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्वी झाला आहे, तरीसुद्धा आपण हा प्रॉब्लेम पाहूयात. 10 ओहमचा हा व्होल्टेज सोर्स आहे, सॉरी 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, 6 ओहम, 4 ओहम, 5 ओहम, 3 ओहम, 3 ओहम, आणि इथे 6 एम्पियरचा करंट सोर्स आहे. ठीक आहे, तर पहा नॉर्टन्स थेरम काय सांगतो आहे की ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ती ब्रांच सुरुवातीला शॉर्ट करायची आणि त्याला नाव द्यायचं ISC, तोच करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे शॉर्ट सर्किट करंट म्हणून. तर त्याच्यासाठी नेटवर्क कशा पद्धतीने मॉडिफाईड होतील पहा. रेफर फिगर P6.5.17A to figure P6.5.17C to find ISC. आपल्याला ISC शोधण्यासाठी फिगर 6.5.17 पासून सीपर्यंत आपल्याला रेफर करायचं आहे. ठीक आहे, तर इथे पहा, हा 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, 6 ओहम आहे, 3 ओहम आहे, ज्या 4 ओहम रोधकामधून करंट फाइंड आउट करायचा होता तो शॉर्ट केलेला आहे. 5 ओहमचा एक रोधक आहे, 3 ओहमचा एक रोधक आहे, 6 एम्पियरचा एक रोधक आहे. ठीक आहे, सॉरी 6 एम्पियरचा करंट सोर्स आहे. फिगर बी पाहत असताना 6 ओहम आणि 3 ओहम हे दोन रोधक काय झाले आहेत, सिरीजमध्ये त्यांची बेरीज झालेली आहे इथे, आणि हा 5 ओहम आणि हा 3 ओहम ह्या दोन रोधकाची सुद्धा इथे बेरीज झालेले आहेत, ते सिरीजमध्ये आहेत. पुन्हा पहा फिगर सी, आता आपण पाहूयात फिगर सी. कन्वर्ट द 10 व्होल्ट सोर्स इंटू अ करंट सोर्स अँड रिड्रॉ ॲज शोन इन फिगर P6.5.17C. फ्रॉम फिगर P6.5.17C वी गेट शॉर्ट सर्किट करंट ISC इक्वल्स टू 10
डिवाइडेड बाय 9 प्लस 6 म्हणजे हे दोन करंट सोर्स यांची बेरीज होईल इक्वल्स टू 7.11 एम्पियर आपल्याला इथे मिळतो. ओके, तर पहा हा नेटवर्क कशा पद्धतीने मॉडिफाईड होईल. फिगर 6.5.17 सी 10 डिवाइडेड बाय 9. ओके, त्याच्या पॅरललमध्ये 9 ओहमचा हा रोधक होता तो राहीलच, ठीक आहे. आय एस सी 8 ओहमचा रोधक आणि 6 एम्पियर करंट सोर्स. आता 10 डिवाइडेड बाय 9 एम्पियर आणि 6 एम्पियर यांची बेरीज घेतली असता आपल्याला आय एस सी शॉर्ट सर्किट करंट मिळतो आहे 7.11, कारण दोन्हीही करंट सोर्सची जी करंट डायरेक्शन आहे ती एकाच दिशेने आहे, म्हणजेच इकडून पण करंट येतो इकडून पण करंट येतो, म्हणून बेरीज 7.11 एम्पियर. स्टेप नंबर 2 आपल्याला आर टी एच फाइंड आउट करायचं आहे. मूळ नेटवर्क जो होता म्हणजेच 6.5.17 ए ह्याचा आपल्याला आर इक्विवेलेंट फाइंड आउट करावा लागेल. तर तो फाइंड आउट करण्यासाठी जो आपण शॉर्ट सर्किट इथे रोधक केला होता तो आता ओपन राहील, पॉईंट ए आणि पॉईंट बी ओपन राहतील आणि जो व्होल्टेज सोर्स आहे तो शॉर्ट होईल, करंट सोर्स आहे तो ओपन होईल. ओके, तर पहा करंट सोर्स ओपन झाल्यानंतर ह्या 5 ओहम आणि 3 ओहम हे दोन रोधक पॉईंट ए आणि बीच्या समोरून पाहिले असता निष्क्रिय आहेत, कुठेही कनेक्ट नाही आहेत, म्हणून ते या ब्रांचचा वापर होणार नाही. परंतु 6 ओहम आणि 3 ओहम हे दोन रोधक एकमेकाला कसे सिरीजमध्ये आहेत, यांची फक्त बेरीज होईल, म्हणून आपल्याला आर टी एच हा किती मिळेल 9 ओहम. स्टेप नंबर 3 फाइंड आय एल. आय एल फाइंड आउट करण्यासाठी नॉर्टन इक्विवेलेंट सर्किट आपल्याला मांडावं लागेल. त्याच्यासाठी आय एस सी जो आहे तो 7.11 एम्पियर मिळेल. त्याच्या पॅरललमध्ये 9 ओहमचा हा रोधक जोडलेला आहे, ठीक आहे. हा पूर्णपणे नॉर्टन इक्विवेलेंट झाला का, नाही. तर याच्यामध्ये आर एल लोड रेजिस्टन्स जो होता 4 ओहमचा तो कनेक्ट करावा लागेल. मग त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट आय एल फाइंड आउट करावा लागेल. तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पुन्हा करंट डिव्हिजन रूल हा वापरावा लागेल. आय एल इक्वल्स टू 9 / 9 + 4 इंटू 7.11 इक्वल्स टू 4.922 एम्पियर. ओके, 4.9 एम्पियर इतका लोड करंट आय एल जो प्रवाहित होतो आहे, ठीक आहे. सिलेबस टॉपिक 6.6 मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. आपण फक्त ओव्हरव्ह्यू याचा पाहूयात. ओके, ॲप्लिकेशन ऑफ मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमपर्यंत पुन्हा याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. तर पहा सिलेबस टॉपिक 6.6 मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. पॉवर इज डिफाइंड ॲज द टाइम रेट ऑफ डुईंग वर्क. पॉवरची परिभाषा आपण अशी करू शकतो की टाइम रेट जो वेळेचा रेट आहे, वेळेचा दर्जा आहे ऑफ डुईंग वर्क, एखादं काम करण्यासाठी त्याला आपण पॉवर म्हणतो. देअरफॉर पॉवर इक्वल्स टू वर्क डिवायडेड बाय टाइम. जितकं काम आहे छेद त्याला लागणारा वेळ म्हणजेच पॉवर, म्हणजे शक्ती. द पॉवर कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. पॉवर अशीसुद्धा परिभाषा करू शकतो की व्होल्टेज आणि करंट यांचा गुणाकार आहे. देअरफॉर पॉवर इक्वल्स टू व्ही इन टू आय, एक्सप्रेशन नंबर 6.6.1. बट अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आय इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर. परंतु ओम्स लॉच्या नियमानुसार करंट इक्वल्स टू व्होल्टेज छेद रेजिस्टर आहे. देअरफॉर पॉवर इक्वल्स टू व्ही इन टू, मग पुन्हा पहा करंटच्या ह्याच्यामध्ये करंटच्या ऐवजी आपण व्ही डिवायडेड बाय आर हा फॉर्म्युला ठेवतो आहे. व्ही इन टू व्ही डिवायडेड बाय आर इक्वल्स टू व्ही स्क्वेअर बाय आर. 6.6.2 म्हणजे पॉवरचे 3 फॉर्म्युला आपल्याला इथे मिळतात. पॉवर वर्क डिवायडेड बाय टाईम, पॉवर प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट, पॉवर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. सबस्टिट्यूट व्ही इक्वल्स टू आय इन टू आर टू गेट पॉवर इक्वल्स टू, हे पहा आता पुन्हा इथे काय केलेलं आहे, व्हीच्या ऐवजी आय आर इथे पुट केलेलं आहे. मग आपल्याला काय मिळेल, पॉवर इक्वल्स टू आय इन टू आर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय आर इक्वल्स टू आय स्क्वेअर आर. ओके, आय स्क्वेअर आर हा फक्त आपल्याला इथे शिल्लक राहील, कारण हा वर्ग दोन्हीकडे दिला असता आय स्क्वेअर आर स्क्वेअर होईल आणि छेदामध्ये एक आर आहे, एक आरला एक आर कॅन्सल होईल, शिल्लक राहील आय स्क्वेअर आर. एक्सप्रेशन नंबर 6.6.3. ओके, आता पहा 6.6.1 सिलेबस टॉपिक 6.6.1 स्टेटमेंट ऑफ मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम हा MSBT परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही समर 3 पासून विंटर 17 पर्यंत सर्व परीक्षांमध्ये बहुतांश विचारलेला आहे. अतिशय महत्त्वाचा थेरम आहे हा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. त्याचं स्टेटमेंट आपण पाहतोय. द मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम स्टेट्स दॅट. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम असं सांगतो की द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ पॉवर विल बी डिलिव्हर्ड. जास्तीची शक्ती, जास्तीच्या किमतीची शक्ती ही डिलिव्हर केली जाते टू द लोड, लोड साईडला, लोड रेजिस्टन्स, व्हेन जेव्हा द लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू द थेव्हिनन्स नॉर्टन्स रेजिस्टन्स. ओके, लोड रेजिस्टन्सकडे जास्तीची संख्या असलेली शक्ती ही डिलिव्हर केली जाते जेव्हा लोड रेजिस्टन्स इज इक्वल टू थेव्हिनिन किंवा नॉर्टन्स रेजिस्टन्स ऑफ द नेटवर्क सप्लाईंग द पॉवर असेल तेव्हा. ओके, म्हणजेच नेटवर्कचा जो लोड रेजिस्टन्स आहे तो थेव्हिनन्स थेरम किंवा नॉर्टन्स इक्विवेलेंट
रेजिस्टन्स इतका असेल तर आपण काय करू शकतो, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करू शकतो लोड रेजिस्टन्सकडे. ओके, तर पहा, इफ द लोड रेजिस्टन्स इज लोअर ऑर हायर दॅन द थेवेनिन नॉर्टन रेजिस्टन्स ऑफ द सोर्स नेटवर्क, देन द पॉवर डिलिव्हर्ड टू द लोड लेस दॅन मॅक्झिमम. ओके, जर का लोड रेजिस्टन्स हा थेवेनिन्स किंवा नॉर्टन्स रेजिस्टन्सपेक्षा कमी किंवा जास्त असेल तर पहा काय होतं आहे, देन द पॉवर डिलिव्हर्ड टू द लोड इज लेस दॅन मॅक्झिमम. ओके, लेस दॅन मॅक्झिमम, जास्तीपेक्षा कमी, थोडीशी जास्तीपेक्षा कमी ही पॉवर डिलिव्हर केली जाते. दॅट मीन्स, म्हणजेच की द कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर अकॉर्डिंग टू मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम इज, म्हणजेच काय, स्थिती असायला हवी लागते. स्थिती म्हणजेच काय, कंडिशन. पहा काय अट आहे फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमसाठी. अकॉर्डिंग टू मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमच्या संदर्भाने आर एल इक्वल्स टू आर टी एच व्हावा. लोड रेजिस्टन्स आहे तो थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किंवा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इतका हवा. आर एल इक्वल्स टू आर टी एच. 6.6.2 कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर. ओके, काही अटी आहेत मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमसाठी. समर 9, विंटर 10, समर 11, समर 13, विंटर 13, विंटर 17 या सिलेबस टॉपिकवरती प्रश्न आले होते. सिलेबस टॉपिक 6.6.2 कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर. रेफर फिगर 6.6.1 विच शोज दॅट थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ द गिव्हन नेटवर्क. फिगर 6.6.1 हा दाखवतो आहे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट एखाद्या दिलेल्या नेटवर्कचा. आपण इथे पाहू शकतो थेवेनिन इक्विव्हॅलंट नेटवर्कमध्ये ओपन सर्किट व्होल्टेज व्ही ओ सी, आर टी एच थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हे दोन्ही सिरीजमध्ये असतात. त्याच्यासोबत आर एल हा लोड रेजिस्टन्स कनेक्ट असतो. लोड पॉवर पी एल इक्वल्स टू आय एल स्क्वेअर आर एल. देन द कंडिशन फॉर मॅक्झिमम ट्रान्सफर ऑफ पॉवर टू द लोड इज ॲज फॉलोज, आर एल इक्वल्स टू आर टी एच. एक्सप्रेशन नंबर 6.6.4 ही कंडिशन आहे. लोड रेजिस्टन्स जो आहे तो आर टी एच इतका हवा, थेवेनिन्स रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इतका हवा. व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम पॉवर इफ आर टी एच इक्वल्स टू आर एल, देन करंट थ्रू द लोड इज गिवन बाय. जर का थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा लोड रेजिस्टन्स इतका असेल किंवा लोड रेजिस्टन्स हा थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इतका असेल तर करंट थ्रू लोड, लोडमधून प्रवाहित होणारा करंट हा कशा पद्धतीने दिला जातो, हा इक्वल्स टू व्ही ओ सी डिवायडेड बाय आर टी एच प्लस आर एल इक्वल्स टू व्ही ओ सी डिवायडेड बाय टू आर एल. ओके, कारण का आर टी एच हा आर एल इतका आहे म्हणून इथे बेरीज घेतले असता आर एल प्लस आर एल टू आर एल. ओके, ओपन सर्किट व्होल्टेज हा अंशात येईल. बेसिक ओम्स लॉच्या नियमानुसार व्ही ओ सी डिवायडेड बाय टू आर एल, देअरफोर आर एल एक सिन्स म्हणजेच की आर एल इक्वल्स टू आर टी एच आहे म्हणून छेदामध्ये दोन आर एल आलेला आहे. देअरफोर पॉवर डिलिव्हर टू द लोड, म्हणून पॉवर लोडकडे ट्रान्सफर होते. पी एल मॅक्सिमम, ओके, पी एल मॅक्सिमम म्हणजे पॉवर टू द लोड मॅक्सिमम इक्वल्स टू आय एल स्क्वेअर आर एल इक्वल्स टू व्ही ओ सी डिवायडेड बाय टू आर एल ब्रॅकेट स्क्वेअर इन टू आर एल इक्वल्स टू व्ही ओ सी स्क्वेअर डिवायडेड बाय फोर आर एल स्क्वेअर इन टू आर एल व्ही ओ सी स्क्वेअर डिवायडेड बाय फोर आर एल. एक्सप्रेशन नंबर 6.6.5 दिस पॉवर इज ॲक्च्युली 50% ऑफ द पॉवर सप्लायड बाय द सोर्स. ही जी शक्ती आहे ती 50% आहे पॉवर सप्लायड बाय द सोर्सच्या, म्हणजे सोर्सकडून, स्त्रोताकडून जितकी पॉवर सप्लाय केली जाते त्याच्या 50% ही ॲक्च्युअल पॉवर आहे. ठीक आहे, दस इवन दो जरी असे असले तरी द कंडिशन फॉर मॅक्झिमम पॉवर इज सॅटिस्फाईड. असे असले तरी जी कंडिशन आहे, जी अट आहे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरसाठी, ती समाधान इथं होते. ओनली 50% ऑफ पॉवर इज डिलिव्हर्ड टू द लोड. ओके, फक्त 50% पॉवर ही लोडकडे डिलिव्हर केली जाते. द रिमेनिंग 50% पॉवर इज लॉस्ट इन द थेवेनिन्स रेजिस्टन्स. आणि जी शिल्लक राहिलेली 50% पॉवर आहे, शक्ती आहे, ती थेवेनिन्स रेजिस्टन्समध्ये लॉस्ट होते. ओके, सिलेबस टॉपिक 6.6.3 ॲप्लिकेशन्स ऑफ मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. सिलेबस टॉपिक 6.6.3 ॲप्लिकेशन्स ऑफ मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम कुठे कुठे यूज केला जातो, कुठे कुठे त्याचा वापर होतो पहा. इन द पॉवर ॲम्प्लिफायर्स वी यूज दिस थेरम इन ऑर्डर टू मॅच द लाऊड स्पीकर इम्पिडन्स टू द आउटपुट इम्पिडन्स ऑफ द ॲम्प्लिफायर इन ऑर्डर टू एन्श्युअर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर. ओके, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर हा आपल्याला खात्री करायचा असेल तर आपण लाऊडस्पीकरचे जे ॲम्प्लिफायर असतात, लाऊडस्पीकरचा जो इम्पिडन्स आहे तो आउटपुट इम्पिडन्सशी मॅच झाला तरच मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर तिथे होते. म्हणून आपण हा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर जो आहे, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम जो आहे, तो पॉवर ॲम्प्लिफायर्समध्ये इथे त्याची पडताळणी होते. ठीक आहे,
सेकंड ॲप्लिकेशन फॉर इम्पिडन्स मॅचिंग इन एनी इलेक्ट्रिकल सर्किट. कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इम्पिडन्स मॅचिंग करण्यासाठीसुद्धा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम वापरला जातो. ठीक आहे, तर पहा एक्झाम्पल एक पाहूयात आपण. एक्झाम्पल 6.6.1 फाइंड द व्हॅल्यू ऑफ लोड रेझिस्टन्स आर एल टू गेट मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर टू इट इन फिगर P6.6.1. ओके, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू माहीत करायची आहे, ती माहीत नाही आहे. ओके, तर पहा 20 व्होल्ट 5 ओहम 5 ओहम आर एल. आता याच्यासाठी काय प्रोसिजर आहेत तर पहा. सोल्यूशन, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आर टी एच रेफर फिगर P6.6.1A. ठीक आहे ना, म्हणजेच काय आर एल कधी असतो आर टी एच इतका. मग आपल्याला आर एल फाइंड आउट करण्यासाठी आर टी एच फाइंड आउट करावं लागेल. थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपले नियम माहीत आहेत. दिलेले व्होल्टेज सोर्स असतील तर शॉर्ट, करंट सोर्स असतील तर ओपन, आर टी एच फाइंड आउट करावं लागेल. मग पहा इथे जो 20 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट होईल आणि इकडे आपल्याला लोड रेझिस्टन्स रिमूव्ह करून आर टी एच फाइंड आउट करायचं आहे. इकडून या पॉईंटमधून आर टी एच पाहायचं आहे. तर पहा आर टी एच इक्वल्स टू 5 ओहम पॅरल 5 ओहम. ओके, दोन रोधक पॅरल असतील तर अंशात गुणाकारांच्या छेदामध्ये बेरीज घेतो आपण. 5 पॅरल 5 डिवाइडेड बाय 5 प्लस 5 इक्वल्स टू 2.5. हा आर टी एच आपल्याला मिळतो फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर टू टेक आर एल इक्वल्स टू आर टी एच इक्वल्स टू 2.5 ओहम. अशा पद्धतीने एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमवरती. असे अजून काही बरेच एक्झाम्पल्स आहेत मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम या सिलॅबस टॉपिकवरती. आपण ते एक्झाम्पल्स जे आहेत, बाकीचे एक्झाम्पल्स ते आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा इलेक्ट्रिकल इंजिनियर, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.